सर, मी मनोज जोंदार, मुक्काम पोस्ट काटोल, जिल्हा नागपूर, येथील एक संत्रा बागायतदार आहे. विशेष म्हणजे मी मागच्या 16 वर्षापासून सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती करत आहे. आणि या सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीमध्ये हा बगीचा 7 ते 8 वर्षाचा आहे. आणि हा नैसर्गिक शेती असून इथे कसा माल आहे हे आता मी तुम्हाला सांगतो. या नैसर्गिक शेतीमध्ये पाळेकर सरांच्या माध्यमातून मी आच्छादन केलेलं आहे, गवताचं पूर्ण आच्छादन आहे. त्याच्यानंतर जीवामृत पण टाकणं चालू राहते. महिन्यातून एक वेळा एका झाडाला 10 लिटर जीवामृत मी टाकतो. त्याचप्रमाणे फवारणीमध्ये आम्ही लोक दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क याचा उपयोग करतो. आणि आज जे तुम्हाला हे चित्र दिसत आहे हे पूर्णपणे सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीचं आहे. आणि आता आपण मी दाखवतो की इथे कुठेही बेगण्या नाही आहे. विशेष म्हणजे संत्र्यामध्ये बेगण्या राहतात. आता या जर बगीचाचा जर विचार केला तर जवळपास आता जर तुम्ही हे झाड बघितलं, आता हे झाड बघा, इथे पूर्ण फांद्या अशा वाकून गेल्या आहेत. पूर्ण फांद्या वाकल्या ह्या, पण याला कुठेही बेगण्या नाही आहे. आणि या संत्र्याचा कलर बघा किती जोरदार आहे. आता इकडे हा इकडे जे तुम्ही पाहत आहे पूर्ण फांद्या अशा वाकत आहे, पण कुठे तुटली नाही. आता ही लहानशी फांदी वाकली आहे, छोटीशीच फांदी आहे, वाकून गेली पण तुटत नाही. तर हे सर्व सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीचं यश आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला हे जे झाड आहे खाली दाखवतो तुम्हाला. आता बघा या फांदीवर किती माल आहे. इथून वाकली आहे ही फांदी, ही फांदी इथून अशी पूर्ण वाकली आहे. आणि या फांदीवर कमीत कमी 2 ते 3 क्रेट माल आहे. याच्या खालून आता मी कॅमेरा खालून जर घेतला तर एवढा मोठा माल इथे संत्र्याचा पूर्णपणे लगडलेला आहे. तर हे जे पिक्चर आहे हे सर्व ही जी ताकद आहे आज संत्र्यामध्ये. आता तुम्ही म्हणाल की एकच झाड, तर आता बघा इकडे पूर्ण संपूर्ण बगीचा इथून जर तुम्ही कॅमेरा इकडे हे केला तर लटलटले झाडं आहे. इकडे जर खालून आपण खाली जर बसलो असं थोडं खाली जर बसलो तर पूर्ण आपल्याला लटपटलेला माल आहे. पूर्ण वाकलेला फांद्या आहे. इथून जर खाली बसलो इकडचा भाग पाहला तर इथे पण पूर्णपणे संत्रा पूर्ण लगडलेला आहे. म्हणजे एवढा जबरदस्त संत्र्याचा जो बार आहे तो या सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीमुळे आहे. विशेष म्हणजे या वर्षी आता आजची जी तारीख आहे ही तारीख आहे 4 जानेवारी 2021. म्हणजे 4 जानेवारीपर्यंत हा आपण SPNFचा माल इथे ठेवला, अजूनही संत्र्याची जे हे आहे क्वालिटी, तर हा कसा टणक आहे चांगला. म्हणजे जो माल आहे, मालाचा जो हा जो साईज आहे, याला जर आपण असा दाबला तर अजूनही कडक आहे. म्हणजे आतापर्यंत संत्रे नरम पडून जाते, पण व्यापाऱ्यांनी जो घेतला त्यांना व्यापारी पण म्हणत आहे की बा हा जो माल आहे इतक्या. आता आपण तिकडे जाऊ थोडंसं 2 मिनिटं पूर्ण बागेमध्ये हळूहळू. हे पूर्ण असं आच्छादन झालेलं आहे रोटा फ्लॅशरने. पूर्णपणे गवत आपण खाली टाकलेलं आहे. आता हा कलर बघा किती सुंदर कलर आहे. या झाडावर माल बघा किती गुच्छेदार माल आहे इथे. हा इथे बंपर माल आहे. म्हणजे पूर्ण असा गुच्छ माल आहे पूर्ण. त्याच्यामुळं याच्यामध्ये एक खूप मोठा यश म्हणता येईल. आता आपण या भागाकडे जरी गेलो इकडे लटपटलेला माल आहे पूर्ण. हे बघा हे झाड बघा. पूर्णपणे सुंदर लगडलेला माल आहे. खाली बघा एखादा साईज पहा संत्र्याचा. ह्या इकडे संत्रा. तर हे एवढा माल जाऊन एकही बेगणी नाही आहे. विशेष म्हणजे गळ नाही आहे. ह्या मुद्दा मी विसरलो होतो. विशेष म्हणजे कुठेही गळ नाही आहे. आता इकडे एवढा फांद्या आहे. संत्र्याचा जो कलर आहे एकदम नारंगी कलर आहे. आता सुंदर कलर आहे. आता हा जो साईज आहे हा एक बंपर साईज आहे. क्लोजअप
आता इथून पण एक चांगलं पिक्चर घेता येईल. लाईट घेऊन आपण जर असं खाली बसलो पूर्णपणे पूर्णपणे लाली लाल झालेला संत्रा आहे चारही साईडनी. हे झाड अजून कव्हर करत आहे, पूर्ण टेकलेली फांदी आहे. आता पहा हे जे पूर्ण फांदी आहे हे पूर्णपणे खाली टेकली आहे गवतावर. एवढी पूर्ण फांदी म्हणजे जमिनीला टेकली, जमिनीचा फांदी चुंबन घेत आहे पण फांदी तुटत नाही. आता आपण फांदी पाहू वाटल्यास, आता आपण संत्रा इथून कव्हर केला, कव्हर केल्यानंतर हे फांदी बघा कुठंच ब्रेक नाही आहे फांदीला. ही सर्व ताकद या सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीमुळं झालेली आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की यावर्षी थोडा रेट जरी कमी होता पण आम्हाला जो खर्च कमी असल्यामुळं एवढा मोठं नुकसान नाही झालं, पण तरीही कमी खर्चामध्ये आज एवढं जे बंपर उत्पादन दिसत आहे, इकडे जे लटपटलं पूर्ण जे माल दिसत आहे, हे सर्व सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीमुळे आहे. आणि ही शेती सर्वसामान्य शेतकऱ्यांनी करावी, कमीत कमी खर्चामध्ये शेती करावी अशी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो. आणि सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीची आम्ही जे काही काम करतो त्याच्यामध्ये जर सर्व शेतकऱ्यांना काही अडचणी राहिल्या तर आम्ही संत्रामध्ये आम्ही त्यांना मदत करत जाऊ. एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद.